राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर। आणि आज मी आलेलो आहे गावाला। गावाला आल्यानंतर थोडासा रानातला फेरफटका मारला आणि फेरफटका मारल्यानंतर आता सध्या जे रानात पिकं आहेत तर ती पिकं मी पाहत होतो आणि जाम भारी वाटतं। गावाला आल्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गावाचं वातावरण, गावाची हवा खूपच भारी असं एन्व्हायरमेंट असतं। स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि कुठल्याही पद्धतीची वर्दळ नाही, कुठल्याही पद्धतीचा आवाज नाही, पूर्णतः शांत असं वातावरण। आणि सध्या मी आहे पांढऱ्या सोन्याच्या पिकामध्ये। पांढरं सोनं कशाला म्हणतात ते मी तुम्हाला दाखवतो। तर हे आहे आपलं पांढरं सोनं, हे आप बरोबर ओळखलं। सध्या मी आहे कपाशीच्या पिकामध्ये आणि अजून कपाशी पाहिजे अशी उमललेली नाही आहे, अजून पूर्णतः कपाशी अशी उमललेली नाही आहे, त्याच्यामुळे जास्त असं दिसणार नाही तुम्हाला। पण थोडं बहुत जे दिसत आहेत हे फुलं आणि थोडी बहुत अशी उमललेली कपाशी आपल्याला इथं बघायला मिळते। आणि सहज फेरफटका मारता मारता तुम्हाला आमची विहीर पण दाखवतो। यावर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे विहिरीलाही खूप प्रचंड असं पाणी आलेलं आहे। मला माहीत नाही आता दिसेल नाही दिसणार। ह्या विहिरीची खोली ऑलमोस्ट 7 परस आहे। 7 परस म्हणजे ऑलमोस्ट 50 फूट। आणि इतक्या खोलवर, म्हणजे इतकी मोठी विहीर असूनही पाणी इतक्या वरती आलं आहे। ह्यावर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळं पाण्याला, म्हणजे पाण्याची जी पातळी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे। आणि आपलं पांढऱ्या सोन्याचं पीक इकडे आपलं गावाचं शेत आहे। सुंदर असं नजर जाईल इथपर्यंत। हे आपल्या लिंबांची झाड आणि समोर जे दिसतंय ती जी झाडं आहेत समोरच्या बाजूला, त्या झाडांमध्ये आपलं घर आहे। आणि घराच्या अवतीभोवती इतकी सारे झाडं आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला आपलं घर दिसत नाही आणि त्या झाडांमुळे घराच्या आजूबाजूला पूर्णतः गारवा राहतो। ही जी नजर जाईल तिथपर्यंत जे दिसतंय ते तुम्हाला सगळं गव्हाचं पीक। आणि सुंदर आणि शांत अशा वातावरणात मी आज थोडासा गावाकडच्या हवेचा एन्जॉय आणि आनंद घेतोय। खूप छान वाटतंय मुंबई पुण्यासारख्या शहरात राहून, जे दगदग आणि ज्या हवेच्या प्रदूषणात आपल्याला राहायची सवय लागलेली असते ते इकडं आल्यानंतर एक थोडीशी वेगळी जाणीव होते आणि थोडंसं वेगळं असं एक फिलिंग येते की स्वच्छ आणि मोकळ्या हवेत राहिल्यानंतर आपल्याला कसं जीवन जगता येतं। आणि भारी एकदम हे आपलं कापसाचं शेत। दुर्दैव फक्त एकच आहे, MSEB च्या कृपेने आपल्याकडे लाईट नाही आहे। एकीकडे बोंबा मारल्या जातात वीज बिल माफीच्या आणि बाकी सगळ्या गोष्टींच्या, पण शेतकऱ्यांनी वीज बिल भरलं नाही म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या वायर्स इकडे सगळ्या वायरमधनी तोडून ठेवल्यात। आणि म्हणजे वीज बिल माफीच्या फक्त घोषणा होतात आणि शेतकऱ्याला वीज बिल भरण्यासाठी धारेवर धरलं जातं अशा प्रकारे। कारण मी आता ज्या एरियामध्ये राहतो इथे ऑलमोस्ट सगळ्या जेवढे काही ट्रान्सफॉर्मर आहेत ज्यांना, म्हणजे ज्यांच्या थ्रू शेतीला वीज कनेक्शन दिलं जातं, तर ते सगळ्या ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन वायरमधने तोडून ठेवलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांनी मजबुरीमध्ये येऊन लाईट बिल भरावं
मग प्रश्न हाच उरतो की जो वीज बिल आणि वीज बिल माफीच्या ज्या घोषणा दिल्या जातात मोठ्या मोठ्या, तर त्या घोषणा जातात कुठं आणि शेतकऱ्यांपर्यंत काय येतं? का फक्त पेपरवरती दाखवण्यापुरतं, मीडियामध्ये दाखवण्यापुरतं ह्या घोषणा दिल्या जातात आणि शेतकऱ्यापर्यंत आणि असंही काही येत नाही? कारण मागचे जवळजवळ 6-7 वर्ष झालं व इथे मी ज्या गावात राहतो त्या गावामध्ये लोडशेडिंगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वीज असो किंवा नसो, लोडशेडिंग हे रोजचं होतं म्हणजे होतं. आणि मोस्टली लाईट ही रात्रीची असते आणि तुम्ही जर आजूबाजूला बघितलं आत्ता ह्या पिकांना ज्यावेळेस पाणी द्यायची वेळ येते तर ती रात्रीचे येऊन जीव मुठीत घेऊन सगळ्या पिकांना पाणी द्यायला लागतं. म्हणजे पूर्णपणे जे आपण म्हणतो भारत कृषीप्रधान देश आहे किंवा महाराष्ट्र कृषीप्रधान एक राज्य आहे, पण जमिनीवरची जी रियालिटी आहे ती अत्यंत वेगळी आहे. शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही, वेळेवरती लाईट मिळत नाही. दुसरी गोष्ट, वीज बिलाच्या नावाखाली कनेक्शन तोडून त्यांची अडवणूक केली जाते, वीज बिल भरावं म्हणून पिळवणूक केली जाते. मी असं म्हणत नाही की सगळे शेतकरी योग्य आहेत, काही शेतकरी चुकतातही, पण जे शेतकरी चुकतात त्यांच्यावर कारवाई होत नाही, जे चुकत नाही त्यांच्यावरही कारवाई केली जाते. म्हणजे गावासोबत जे किडे भरडले जातात तसा जो प्रकार आहे तसा इथं आहे. पण इथं प्रॉब्लेम असा आहे, इथे फक्त किडे भरडले जात नाही, पूर्ण गहूच इथं पूर्ण नासवला जातो आहे. आणि त्याचा कुठेतरी गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे, कारण जे शेतकरी व्यवस्थित आणि वेळेवर बिलं भरत आहेत त्यांनाही या गोष्टींचा मनस्ताप सहन करायला लागतो आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आत्ता बघू शकता अजूनही आमच्या एरियामध्ये कुठेही लाईट नाही आहे. ही जी घरं दिसत आहेत ही पूर्णपणे अंधारात आहेत आणि ही आजची परिस्थिती नाही आहे, मागच्याच चालू आहे. मागच्या 6-7 वर्षापासून लोडशेडिंगच्या नावाखाली 8-9 तास लाईट घालवतात, 3-3 तास तर लाईट पूर्णच गायब असते. दिवसातून मॅक्सिमम 6-8 तास लाईट 3 फेज येते, जेणेकरून मोटर पंप चालू शकतात आणि त्या 3 फेजमध्ये कमीत कमी 8-10 वेळा लाईट जाते. सो प्रत्येक वेळी लाईट गेलं की शेतकऱ्याला ते रानातलं सोडून परत पंप चालू करायला विहिरीवर या, पंप चालू करा, परत रानात जा, परत लाईट गेली की परत या, परत रानात जा. म्हणजे हे दिवसभर हे प्रॉब्लेम तर चालूच आहेत, पण लाईट दिवसा मिळत नाही ती गोष्ट वेगळी, लाईट पुरेशी मिळत नाही ती गोष्ट वेगळी, आणि शेतकऱ्यांकडनं लाईट बिल मात्र पुरेपूर वसूल केलं जातं. आणि जसं मी आता सांगितलं, आमच्या एरियामधले सगळे जे ट्रान्सफॉर्मर आहेत ते सगळ्यांच्या कनेक्शन्स आज तोडून ठेवलेत. म्हणजे शेतकऱ्यांना बिल भरण्यासाठी कसं अडवणूक केली जाईल आणि शेतकऱ्याकडनं कसं बिल वसूल केलं जाईल याचं पुरेपूर तसदी आपल्याकडे महामंडळ घेत आहे. पण वीज बिलाच्या नावाखाली जे काय मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत किंवा जे काही मोठ्या मोठ्या पेपरवरती बातम्या येतात किंवा आपल्या वेगवेगळ्या मीडियावरती बातम्या येतात, पण ग्राउंड लेवलला ह्या कुठल्याही गोष्टी होत नाहीत. सो ह्या गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. बाकी बॅक टू आपला व्हिडिओ, मला इथनं पाय निघत नाही, मी गावी आलो होतो खरं, माझी काही कामं होती आणि गावाला आलं की रानातनं पाय निघत नाही. खूप सुंदर असं वातावरण गावाकडचं. हे आमचं आंब्याचं झाड, खूप सारे आंबे येतात, वर्षातनं एकदाच पण खूप सारे येतात. हे इथं फणसाचं झाड, हे इकडं सगळं दिसतं तर कडीपत्ता आणि हे सगळे लिमोनी. लिमोनी म्हणजे लिंबाचे झाड इन शॉर्ट. जाम भारी वाजतं, पण अडचण अशी आहे जॉब आणि जॉबच्या बाकी सगळ्या लफड्यांमुळं सुट्ट्या मिळत नाहीत आणि सुट्ट्या नसल्यामुळं गावाकडं वरचेवर येणे होत नाही. ओके, मध्येच फोन आल्यामुळे आपल्याला व्हिडिओ डिस्कनेक्ट करायला लागला. तर मी हे सांगत होतो की गावी आलं की गावाकडनं पाय निघत नाही आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे, सूर्य ऑलमोस्ट मावळ आहे. सनसेटचा जो व्हिडिओ होता मी तो प्रॉपरली शूट करून तुम्ही तो ऑलरेडी बघितला असेलच. सो सनसेटचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेलच आणि बाकी जे काय आहे ते पुढे व्हिडिओमध्ये येत राहील. आज गावाला येताना गाडीला छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, तर तो उद्या घेऊन आपल्या मित्राकडे जायचं आहे, त्याच्याकडनं गाडी चेक करून घ्यायची, काय प्रॉब्लेम झाला आहे ते सॉर्ट आउट करायचं. कारण मुंबईवरून इथपर्यंत येताना मला ते रस्त्याने थोडं जाणवत होतं आणि मागच्या व्हिलॉगमध्ये मी ते बोललो पण होतो 2-3 वेळा की गाडीमध्ये थोडासा लॅग फील होतो आहे आणि त्याच्यामुळे गाडीला पाहिजे असं स्पीड मिळत नव्हतं. सो उद्या कळेल काय अडचण आहे काय नाही आहे, पण तोपर्यंत
I want to reach 1 million likes. So please, sarap.